हरिओम आणि नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत आहे महाजन गुरुजी या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, ग्रहांचा खेळ आणि राशींचा मेळ हा विशेष कार्यक्रम घेऊन फेब्रुवारी 2021 मासिक राशी भविष्य घेऊन मी आता वृश्चिक राशींच्या मंडळींना भेटण्यासाठी आलो आहे। मित्रांनो, वृश्चिक राशीचा मालक हा मंगळ आहे। मंगळ हा सेनापती मानला जातो आणि सेनापती जसं कार्यक्षेत्रामध्ये नेतृत्व गुण उत्पन्न करत असतो किंवा कुठल्याही समाजाला एकत्रित करून सोबत नेण्याचं कार्य करत असतो, त्याच पद्धतीने संपूर्ण सैन्यामध्ये अत्यंत मेहनती आणि अविश्रांत परिश्रम करणारा असाही मानला जातो आणि हेच गुण हेच वैशिष्ट्य आपल्या राशीमध्ये आहेत। नियमामध्ये राहून जे योग्य कार्य करता येईल हे आपण निश्चितपणे बघत असता आणि नियमाच्या पलीकडे जाऊन आउट ऑफ द बॉक्स जाण्याचा जर कोणी विचार करत असेल किंवा कार्यक्षेत्रामध्ये आपण एकत्रित समाजाच्या समोर राहत असताना आपल्या तत्वांना कोणी मुरड घालण्याचा प्रयत्न करत असेल तर अशा वेळी आपण आपली जी योग्य बाजू आहे ती स्पष्टपणे सांगता। विचारातील स्पष्टता हा सुद्धा वृश्चिक राशीचा धर्मगुण आहे। या महिन्याचा जर आपण विचार करायचा झाला तर एक महत्वाचं संस्कृत सुभाषित आहे ते आपल्या समोर प्रकट करतो। त्याचा थोडक्यात अर्थ असा आहे की लक्ष्मीचा निवास हा जिभेवरती असतो, मित्रांचा निवास हा सुद्धा जिभेवर असतो आणि शत्रूंचा निवास हा सुद्धा जिभेवरच असतो। ह्या जिभेच्या टोकावरती लक्ष्मी, मित्र, शत्रू, सरस्वती हे सर्वजण राहतात। अशा वेळी आपण आपल्या वाणीकडे लक्ष दिलं पाहिजे। आपल्या बोलण्यातून आपण मित्र उत्पन्न करतो, धन प्राप्त करून घेतो, ज्ञानाची प्राप्ती करून घेतो की शत्रुत्व प्राप्त करून घेतो, या चारही गोष्टी सर्वस्वी आपल्या विचारावरती आणि त्या विचारातून उत्पन्न होणाऱ्या शब्दांवरती आणि शब्दातून प्रकट होणाऱ्या वाणीवरती असतात। या महिन्यामध्ये खूप घाईमध्ये कुठले निर्णय आपण घेऊ नका आणि घाई गडबडीमध्ये निर्णय घेत असताना सुद्धा थोडा मोठ्यांचा विचार घ्या। ज्यांना असं वाटतं की आपला विचार आपण घेतला पाहिजे अशा मंडळींना आपण जरूर विचारा, त्यामुळे त्यांचा अहंकार दुखावला जाणार नाही आणि आपल्या स्वभावामध्ये नसणारा परंतु हा थोडासा पॉलिटिकल गुण आपल्याला या महिन्यामध्ये जाणून घ्यावा लागणार आहे। प्रवाहासोबत जाण्याचा मार्ग केव्हाही सुलभ असतो, प्रवाहाच्या विरुद्ध जाण्याचा जर प्रयत्न केला तर खूप जास्त मेहनत लागते आणि ह्या मेहनतीमध्येच आपली शरीराची एनर्जी, मनाची एनर्जी आणि कार्यशक्ती वाया जात असते। त्यामुळे जर आपल्याला मानसिक एनर्जी जर सेव्ह करायची असेल, शरीराची एनर्जी सेव्ह करायची असेल, कार्यशक्तीमध्ये जर प्रकट्य आणायचं असेल तर अशा वेळी आपल्याला प्रवाहाच्या सोबत थोडस जाणं हे आवश्यक आहे। मित्रांनो, परिवर्तनशील राहणं यासाठी आपण नेहमीच तत्पर असता। ह्या महिन्यामध्ये काही परिवर्तनाचे योग आहेत। मग आपण ज्या ठिकाणी नोकरी करत असाल त्या नोकरीमध्ये स्थान परिवर्तनाचे योग आहेत। आपण व्यवसाय करत असाल तर त्या व्यवसायामध्ये रोटेशन करण्याचे योग आहेत। आपण शैक्षणिक क्षेत्रामध्ये असाल तर अशा मध्ये सुद्धा आपली शैक्षणिक पात्रता असेल किंवा शिक्षण घेण्याची जी पद्धत असेल या पद्धतीमध्ये सुद्धा थोडस रोटेशन करण्याचे योग या महिन्यामध्ये दिसत आहेत। जे परदेशाच्या ठिकाणी कार्यरत होता असेल किंवा परदेशाच्या संबंधित किंवा इतर परदेशीस्थ कंपनीच्या संबंधित काम असेल अशा वेळी 21 तारखेच्या पूर्वी आपण निर्णय घेणं हे केव्हाही लाभाचं राहील। सहजतेने जर प्रयास करत असाल तर त्या सहजतेच्या प्रयासामध्ये सुद्धा उत्तम योग आपल्याला या महिन्यामध्ये दिसत आहेत। मित्रांनो, जसं मी आपल्याला सांगितलं की आपल्याला वाणीवरती कंट्रोल करायला पाहिजे, त्याच समवेत बाह्य गोष्टी पेक्षा सुद्धा अंतर्गत गोष्टीवरती सुद्धा आपल्याला विचार ठेवावा लागेल। जी नकारात्मकता आहे ही नकारात्मकता दूर करावी लागेल आणि जेवढी पॉझिटिव्हिटी आपण अंतर्गत क्षेत्रामध्ये भराल, स्वतःच्या मनामध्ये भराल, तीच आपल्याला बाह्य शक्तीने प्रकट होणार आहे। ज्यांच्याकडे नेतृत्व गुण असतो अशी मंडळी तुलना कधीच करत बसत नाही। आपण आपल्या स्वतःभोवतीच स्वतःची तुलना करत राहा आणि त्या तुलनेतून आपण बोलत असताना किंवा आपण कार्य करत असताना आपल्या स्वतःच्या बोलण्यावरती विश्वास ठेवा। मित्रांनो, जमिनीच्या बाबतीमध्ये नवीन कुठले कर्ज घेण्याचा जर प्रयत्न करत असाल तर या महिन्यामध्ये टाळलेले उत्तम आहे। किंवा आपण वास्तूच्या योगासाठी जर कर्ज घेत असाल तर ते सुद्धा टाळलेले केव्हाही उत्तम आहे। प्रवास या महिन्यामध्ये आपल्याला फायद्याचे होतील, परंतु खूप मोठ्या प्रमाणामध्ये जी काही आपण इच्छा व्यक्त केलेली आहे किंवा जे आपलं प्लॅनिंग आहे त्या प्लॅनिंग प्रमाणे प्रवास जरी झाले नाही तरी थोडस फळ आपल्याला निश्चितपणे प्राप्त होऊ शकतो। मित्रांच्या समवेत वाद उत्पन्न होणार नाहीत
किंवा भावंडांसमवेत वाद उत्पन्न होणार नाहीत याकडे या महिन्यामध्ये आपल्याला लक्ष द्यावं लागेल. मित्रांनो, जर आपण बांधकाम व्यवसायामध्ये असाल, जर आपण इस्टेट एजन्सीच्या संदर्भात कुठलं कार्य करत असाल, तर अशा वेळी उत्तम लाभाचे योग आपल्याला आहेत. या महिन्यामध्ये आपण प्रेझेंटेशन व्यवस्थित केलं पाहिजे आणि जे आपल्या मनामध्ये आहे ते कागदावरती प्रगट झालं पाहिजे आणि तेच शब्दातून बाहेर आलं पाहिजे. अशा वेळी उत्तम लाभ आपल्याला प्राप्त होऊ शकतो. या महिन्यामध्ये आपल्याला थोडस आईच्या आरोग्याकडे लक्ष द्यावं लागेल. त्या आरोग्यातून आजारपण नवीन कुठलं उत्पन्न होणार नाही याकडे आपल्याला लक्ष द्यावं लागेल. जर कुठलं वाहन आपल्याला खरेदी करायचं असेल किंवा कमर्शियल व्हेकल जर परचेस करायचं असेल तर अशा वेळी सुद्धा आपण या महिन्यामध्ये 12 फेब्रुवारीच्या नंतरचा काळ उत्तम आहे. आपल्या मुलांच्या विषयी कुठले महत्वपूर्ण परिवारामध्ये निर्णय घ्यायचे असतील तर त्यांच्याही विचाराला समजून घेणं आणि त्यांच्या विचाराला जे अनुकूल असेल ते योग्य पद्धतीने बॅलन्सिंग राहून निर्णय घेणं हे या महिन्यामध्ये केव्हाही उत्तम राहील. शेअर मार्केटमध्ये हा महिना लाभाचा ठरणार आहे. आपण घेतलेले निर्णय काळाच्या कसोटीवरती योग्य ठरतील आणि ज्या सहकाऱ्यांच्या समवेत आपण नवीन पद्धतीने इन्व्हेस्टमेंट करण्याचा प्रयत्न करत असाल तर अशा वेळी सुद्धा अत्यंत लाभाचा काळ हा महिना घेऊन येत आहे. मित्रांनो, या महिन्यामध्ये जे काही अचानक उत्पन्न होणारे त्रास आहेत त्या त्रासामध्ये आपण कुठल्या बाबतीमध्ये शॉर्टकट घेऊ नका. किंवा जे लोक आपल्याला पाहत आहेत की आपण अशा वेळी कुठला निर्णय घेता, त्यावेळी जर आपण घाई गडबडीमध्ये चुकीचा निर्णय घेतला तर त्यामुळे समाजामध्ये किंवा जे लोक आपले हास्य पाहण्याचा योग उत्पन्न करत आहेत अशा बाबतीमध्ये सुद्धा त्रास उत्पन्न होऊ शकतो. त्यामुळे कुठलाही निर्णय घेत असताना किंवा अचानक उत्पन्न होणाऱ्या परिस्थितीमध्ये आपण स्वतःला स्थिर ठेवण्याचा प्रयत्न केला, स्वतःमध्ये जर हिंमत जागृत ठेवण्याचा प्रयत्न केला तर ते आपल्यासाठी उत्तम ठरणार आहे. व्यापार व्यवसायामध्ये जे त्रास मागील काही काळापासून चालू आहेत ते 12 फेब्रुवारीच्या नंतर पण निश्चितपणे कमी होऊ शकतात. जे फार्मास्युटिकल कंपनीमध्ये आहेत किंवा केमिकल फॅक्टरीमध्ये कार्यरत मंडळी आहेत अशासाठी या महिना अत्यंत लाभाचा ठरणार आहे. शुभश्च शीघ्रम अर्थात शुभ गोष्टी ह्या लवकर आरंभ कराव्यात, शुभ विचार हे लवकर इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न करावा, ते निश्चितपणे लाभाचे ठरतात. यासाठी हा महिना उत्तम आहे. रिसर्च फील्ड मध्ये कोणी कार्यरत मंडळी असतील तर त्यांच्यासाठी सुद्धा 12 फेब्रुवारी नंतरचा काळ 22 फेब्रुवारी पर्यंतच्या काळापर्यंत उत्तम राहणार आहे. हे भाग्योदय जे आहे किंवा भाग्याचा जो सहयोग आहे हा आपल्याला या महिन्यामध्ये निश्चितपणे लाभणार आहे. भाग्योदय कारक ग्रहस्थिती उत्तम राहणार आहे आणि त्यामुळे उत्तम काळ आपण योग्य निर्णय घेऊ शकता. मित्रांनो, उच्च शिक्षणाचे जर योग आपण प्रयत्न करून पाहत असाल किंवा उच्च शिक्षणाचे योग सध्या आपण घेत असाल तर अशा ठिकाणी सुद्धा उत्तम योग आपल्याला लाभणार आहे. त्यामध्ये आपली मेहनत आपल्याला उपयुक्त ठरणार आहे आणि त्या मेहनतीच्या माध्यमातूनच यश आणि सफलता ही आपल्याला प्राप्त होऊ शकते. आपली संकल्प शक्ती ही निश्चित प्रभावी असते. त्यामुळे जी मंडळी आपल्यावरती डिपेंड आहे अशा मंडळींना आपल्याकडून एक विश्वासाचं नातं उत्पन्न होत असतं. मित्रांनो, या महिन्यामध्ये सुद्धा आपल्याला उत्तम पद्धतीने अशा लोकांचा विश्वास सार्थ करण्याचा योग प्राप्त होत आहे. आपण या महिन्यामध्ये दान काय करावं तर चमेलीचं तेल आहे त्या तेलाचं दान करावं किंवा त्या तेलाचा दिवा सायंकाळच्या समयी आपण पिंपळाच्या झाडाखाली लावला तर ते आपल्याला उत्तम लाभ प्राप्त होऊ शकतात. मित्रांनो, या महिन्यामध्ये मंत्रोच्चारण कुठलं करावं तर श्री दत्तगुरूंचा दत्तमाला मंत्र आहे, या मंत्राचं जर आपण पठन केलं तर उत्तम लाभ आपल्याला प्राप्त होतील. या महिन्यामध्ये प्राप्त होणाऱ्या ज्या परिस्थिती आहेत त्या परिस्थितीमध्ये विरोधक आपल्याला त्रासदायक ठरू शकतात. ह्या विरोधकांपासून स्वतःला दूर करून आपण आपली प्रगती साध्य करून घ्या. या महिन्यामध्ये उज्ज्वल यश आपल्याला प्राप्त हो या एका कामनेसह भगवान दत्तात्रयांच्या कृपा आशीर्वादाने मी आता आपली आज्ञा घेतो. हरिओम आणि नमस्कार.